शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात घालवली तर आम्ही त्यांची दिवाळी सुखासुखी होऊ देणार नाही, असं वक्तव्य माजी मंत्री रविकांत तुपकर यांनी केलेलं आहे। सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांना आमचे सांगणे आहे की यावर्षी शेतकऱ्यांनी पहिली उचल एकरकामी 3300 रुपये मागितलेली आहे, तर 3300 रुपयांपेक्षा एकही रुपया कमी घेणार नाही ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे। बाळासाहेब पाटील यांना आमची विनंती आहे की 3300 रुपये पहिली उचलीची पहिली घोषणा सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी करावी। 4500 रुपये प्रति टन शेतकऱ्यांच्या खिशात जातील अशी व्यवस्था कारखानदारांच्या छातडावर बसून आम्ही करून घेऊ, असा इशारा माजी मंत्री रविकांत तुपकर यांनी दहिवडी येथील पत्रकार परिषदेत दिलेला आहे। आज मी मान तालुक्याच्या दौऱ्यावर आहे। आज मान तालुक्यामध्ये म्हणजे दहिवडीला सकाळी इथं विश्रामगृहावर सामाजिक कार्यकर्ते राजू मुळीक यांनी त्यांच्या 50 तरुण सहकाऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि राजू मुळीक यांच्यावर आम्ही मान तालुक्याच्या स्वाभिमानीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे। त्याचबरोबर आमचे शकील मनेर साहेबान फलटणजी त्यांनी प्रवेश केला, त्यांच्यावरही आम्ही शहर उपाध्यक्ष फलटणच्या या पदाची जबाबदारी आज दिलेली आहे। या पत्रपरिषदेला प्रामुख्यानं माझ्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे प्रवक्ते सन्माननीय अनिल भाऊ पवार हे या ठिकाणी आहेत। संघटनेचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष धनंजय माहूलकर हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर राजू मुळीक, शकील मनेरबाई, आमचे मित्र अभिजित नायसे हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। खरं तर काल आमची जयसिंगपूरला 20वी ऊस परिषद संपन्न झाली आणि या ऊस परिषदेमध्ये राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली लाखो शेतकऱ्यांनी असं ठरवलं की ऊसाची पहिली उचल या वर्षी 3300 रुपये घ्यायची, त्याच्याशिवाय थांबायचं नाही, हा निर्णय कालच्या बैठकीमध्ये आम्ही ऊस परिषदेमध्ये घेतलेला आहे। मुळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोघे मिळून FRP चे 3 तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे। एक रकमी FRP चा कायदा असताना म्हणजे ऊस तुटल्यापासून 14 दिवसाच्या आत ऊसाचा पहिला हप्ता ही FRP बसेल रिकव्हरीनुसार, तो 14 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला पाहिजे हा कायदा आहे। परंतु साखर कारखानदार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची मिलीभगत असल्यामुळे यांनी 3 तुकडे FRP देण्याच्या संबंधी नवीन कायदा आणायचा असा घाट घातलेला आहे, पण त्याला आम्ही सक्त विरोध केलेला आहे। राजू शेट्टी साहेबांनी आणि आम्ही ज्योतिबा पासून महालक्ष्मी, औदुंबर असे सगळे पंढरपूर, तुळजापूर, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातले सगळे शक्तीपीठांची आराधना करून एक जागर यात्रा काढली FRP ची आणि सरकारला आम्ही इशारा दिलाय की तुकड्यात FRP नको, आम्हाला एक रकमी FRP पाहिजे, एका दमात आम्हाला जसा कायदा आहे त्या पद्धतीनं पाहिजे। नुसती FRP नाही, FRP तर आम्ही घेऊच, तुमच्या छातडावर बसून घेऊ, परंतु FRP पेक्षा किती शिल्लक देता हे मागायला काल आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि आम्हाला विश्वास आहे की शेतकऱ्यांनी जर एक जो दर ठरवला तो दर घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना माघारी येत नाही, हा आतापर्यंतचा राहिलेला इतिहास।